व्हिडिओमध्ये दिसणारी जी फळं आहेत ती कागदाच्या लगद्याची बनवलेली आहेत आणि ती कागदाचा लगदा कसा तयार करायचा त्याची फळं कशी बनवायचे ते तर आपण बघितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्याच्या खालचा जो ट्रे आहे तो कसा करायचा तर तो बघूया नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज क्राफ्टचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले त्याच्यासाठी कागदाचा लगदा लागणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे मागच्या आठवड्यात मागच्या महिन्यात मी ती पोस्टसुद्धा केलेली आहे तर ती तुम्ही आवर्जून बघा आणि त्या पद्धतीने हा कागदाचा लगदा तयार करून घ्या याच्यामध्ये कागद भिजत घालून फेविकॉल थोडासा ॲड करून बनवलेला आहे आणि आता आपण एक ताड घेतलं आणि त्याला थोडंसं ग्रीस करून घेऊया तेल टाकून तरी तेल मी लावून घेतलेले आणि त्यावर आता हा जो कागदाचा लगदा आहे तो आपण थापून घेऊया थोडंसं इव्हन त्याला व्यवस्थित आकार देण्यासाठी लाटण्याने थोडंसं लाटून घेऊया आणि एका पानाचा आकार द्यायचा आहे सध्या कोरांडी किंवा निवडुंगाची फळं आलेली आहेत म्हणजे कोकणात जर तुम्ही राहत असाल तर इथे निवडुंगाची फळं पिकलेली आहेत बहुतेक सगळ्या भागात निवडुंगाची फळं येतात म्हणजे कोरड्या हवामानात जास्त चांगली ती येतात तर सध्या इथे आलेली आहेत आणि त्याच पद्धतीचं क्राफ्ट आज आपण बनवणार आहोत तर इथे पानाचा आकार मी देऊन घेतलेला आहे याचा ट्रे म्हणून वापर करू शकता किंवा वॉल हँगिंग म्हणूनसुद्धा याचा वापर करू शकता आता याची जी फळं आहेत ती पानाला लागलेली असतात तर तीसुद्धा आपण याच्यावर लावून घेऊया क्राफ्टचा भाग असल्यामुळे आपण इथे फळांचा जवळजवळच आपण इथे लावून घेतोय एका साईडला लावून घेतोय थोडीशी लहान मोठी केली की त्याचं अट्रॅक्टिव अट्रॅक्शन वाढतं या पद्धतीने आपण ही फळं लावून घ्यायची आणि आता आपण याला व्यवस्थित आता ही फळं आपण अशीच ठेवलेली आहे जर सुकल्यानंतर जर ती गळून पडली तर फेविकॉलने पुन्हा चिटकवता येतात त्याच्यामुळे त्याचा आ, आता आपण अशीच ठेवून घेतलेली आहे ती आणि आता इथे थोडंसं मी एक होल करून घेते जेणेकरून जर तुम्हाला याचं वॉल हँगिंग करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकाल आता आपण याला चांगलं कडकडीत उन्हात वाळू देऊया आता सध्या पाऊस आहे थोडंसं ऊन आहे तर दोन तीन दिवस याला वाळायला लागतील त्यानंतर बघा तुम्ही छान हे वाळलेलं आहे आपलं आणि आता आपण याला रंगकाम करूया रंगकाम करताना आधी प्रायमर किंवा जेसो होममेड जेसोसुद्धा तुम्ही तयार करू शकता तो जर लावला तर रंग चांगले त्याच्यावर उठून दिसतात त्याच्यामुळे मी आधी होममेड जेसो लावते आणि जेसो कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती बघता येईल अगदी सोपी रेसिपी आहे इथे जेसो किंवा प्रायमरचा एक लेअर देऊन झालेला आहे आणि तो आपण पूर्णपणे सुकू देणार आहोत नंतर रंगकाम चालू करायचं चा। आहे रंगकाम करत असताना आपण ॲक्रॅलिक रंगाचा वापर करतो आहे जे प्लास्टिक रंग असतात मुळातच त्याला एक शाईन असते आणि वापरायलाही सोपे आहेत अॅक्रेलिक रंगाला रंगकाम करताना आपण पाण्याचाच वापर करतो पण पाणी अगदी कमी वापरायचं जेणेकरून रंगाची जी शाईन आहे ती चांगली त्याच्यावर राहील जास्त पाणी वापरलं की मग रंगाची शाईन होत नाही फक्त ब्रश स्मूथ चालावं म्हणून इतकंच पाणी आपल्याला वापरायचं आहे इथे आणि याचे दोन तीन कोट आपण केले की रंग अजून उठावदार दिसतो त्याच्यामुळे पहिल्या कोटला जास्त रंग लागतो नंतर एक दोन कोट जे करतो आपण त्या ब्रश टेक्निकने केले तरी हरकत नाही आता इथे फळं जी आहेत ती लालबुंद आपण करणार आहोत थोडेसे त्याच्यावर पिवळसर किंवा अर्ध पिकलेली जे असतात त्या त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे करू शकता तर इथे छान आपण याला रंगकाम करून घेऊया या क्लेची अतिशय सोपी क्राफ्ट अनेक प्रकारची क्राफ्ट मी ऑलरेडी काही पोस्ट केलेली आहे तीही तुम्ही नक्की बघा आणि टाकाऊपासून टिकाऊचे उत्तम नमुने आहेत शिवाय भरपूर दिवस हे टिकतं याशिवाय याच्यावर वॉटरप्रूफ होण्यासाठी किंवा अजून याच्यावर शाईन करण्यासाठी काय करता येईल तेही आपण पुढे हो। ते बघणारच आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आता रंगकाम झालं आहे आणि ड्राय ब्रशने मी हे करते थोडंसं ड्राय ब्रश टेक्निकने आपण याला अजून थोडीशी शेडिंग तयार करून घेणार आहोत तर इथे थोडंसं रंग ब्रशवर घ्यायचा आणि तो घासायचा थोडंसं मी याला अजून पिवळसर रंग देते मला तो अगदीच लाल बुंद सुकल्यानंतर फारच तो लाल बुंद दिसायला लागला त्याच्यामुळे मी थोडासा याच्यावर पिवळा आणि नंतर पुन्हा लालसर असा रंग अर्धवट पिवळी दाखवते जेणेकरून ते अजून उठावदार आणि छान दिसतील आता हे आपलं रंगकाम हळूहळू करत जायचं जर रंग नाही आवडला तुम्हाला तर पुन्हा तुम्ही त्याच्यावर उपेग करू शकता रंगकाम पुन्हा करू शकता आता याचे जे काटे असतात त्याच्या ज्या जागा असतात त्या आपण साधे एका रेषेतलं काळ्या ब्रश काळ्या रंगाने मी दाखवते ब्रशच्या सहाय्याने आणि वरतीसुद्धा आपण त्याच्या दाखवूया काटे तर हे अगदी सोपं असं क्राफ्ट आपलं तयार होत आहे आणि जेव्हा मुलांना तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ बेस्ट आउट ऑफ वेस्ट असं द्यायचं असतं तेव्हा असे क्राफ्ट तुम्ही शाळेतही मुलांना करून देऊ शकता सजावटीसाठी फार चांगला उपयोग याचा होतो आता याच्यावर लावायचं आहे हे क्राफ्टसाठी मिळणारं किंवा पेंटिंगसाठी लागणारं हे वॉर्निश आहे जर हे वॉर्निश नसेल तुमच्याकडे तर तुम्ही क्लिअर वूड वॉर्निश लावू शकता जे अगदी स्वस्तात मिळतं आणि कुठल्याही हार्डवेअरमध्ये मिळतं जे लाकडासाठी वापरलं जातं त्याचा एक कोट दिला की त्यानेही हे काम होतं आणि अगदी वॉटरप्रूफ आपलं हे झालेलं आहे जरी हे वॉटरप्रूफ असलं तरी पण फार पाण्याचा किंवा ओलसरपणाचा अंश त्याच्यावर लागणार नाही याची काळजी आपण घ्यायची आणि आता ही जी फळं आहेत याचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पोस्ट केलेला आहेच तोही नक्की बघा असं क्राफ्ट तुम्ही तयार करून बघा या ट्रेचा वापर तुम्ही काही दागिने ठेवण्यासाठी किंवा असंच छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा या पद्धतीने फळं सुद्धा तुम्ही याचा करू शकता कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा करू, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद